कसे कसे वाटायचे। आज जंगलाच्या राजा शेरखानचा वाढदिवस आहे। जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले गेलेले आहे। वेगवेगळे प्राणी वेगवेगळ्या समूहात बसले आहेत। आता बघूया की ससे कसे बसले आहेत। येथे 10 ससे आहेत आणि ते 2 समूहात बसले आहेत। प्रत्येक समूहात 1, 2, 3, 4, 5 ससे बसलेले आहेत। चला आता ह्याकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहूया। एकूण 10 ससे 2 समूहात बसलेले आहेत। प्रत्येक समूहात 5 ससे आहेत। ह्याला समूहात वाटणे असे म्हणतात। वस्तू लोकांमध्ये समान वाटणे किंवा लोकांच्या किंवा वस्तूंच्या समान समूह बनण्याला आपण भाग करणे असे म्हणतो। येथे आपण काय करतो आहे, 10 सशांचे 2 समान समूह बनवतो आहोत। त्यामुळे आपण हे भागाच्या स्वरूपात अशा प्रकारे लिहू शकतो, 10 सशांचे 2 समूहात समान भाग केले तर प्रत्येक समूहात 5 ससे झाले। येथे वाटण्यासाठी काही वस्तू आहेत। हे भागाकाराचे चिन्ह आहे किंवा डिव्हिजनचे चिन्ह आहे। ही समूहांची एकूण संख्या आहे। ही प्रत्येक समूहातील एकूण वस्तूंची संख्या आहे। ह्या धड्यात आपण वस्तूंना समान समूहात वाटून भाग कसा द्यायचे ते शिकूया। ओ अरे, हे बघा, हा अप्पू हत्ती आहे। तो वाढदिवसाची भेट वस्तू म्हणून शेरखानसाठी 3 हार आणतो आहे। ओ, 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 अरे अरे नाही, अप्पू घसरून खाली पडला आणि हार तुटले आहेत। अप्पूच्या 3 हारांमध्ये एकूण 9 मोती होते। तुम्ही पुन्हा समान समान मोत्यांचे 3 हार बनवण्यात अप्पूची मदत करू शकता का? चला सोबत मिळून करूया। आधी आपण प्रत्येक हारात 1-1 मोती घालू। आता आपल्याजवळ 6 मोती उरले आहेत। आता आपण प्रत्येक हारात 1 आणखी मोती घालू। आपल्याजवळ 3 मोती उरले आहेत। आता शेवटी आपण प्रत्येक हातात 1 शेवटचा मोती घालूया। अप्पूजवळ आता 1ही मोती उरलेला नाही। त्याचे 3 हार तयार आहेत। बघूया की अप्पूच्या हारात किती मोती आहेत। होय, प्रत्येक हारात 3 मोती झाले आहेत। वेगळ्या शब्दात सांगायचं तर अप्पूच्या 9 मोत्यांचे 3 समान समूहात भाग केले गेले आणि प्रत्येक समूहात 3 मोती आले आहेत। चला बघूया कार्यक्रमात माकड काय खोड्या करतो आहे। 3 माकडांना कार्यक्रमात भूक लागली। त्यांनी एका टेबलावर 12 समोसे पाहिले। तुम्ही हे 12 समोसे 3 माकडांमध्ये समान वाढण्यासाठी मदत करू शकता का? चला एकत्र मिळून करूया। होय, येथे प्रत्येक माकडाला 4 समोसे मिळतील। येथे 12 समोसे आहेत। त्यांना समान 3 समूहात वाटले तर प्रत्येक समूहात 4 समोसे असतील। हे शिंपी बदकाच्या हातात ते काय आहे? शेरखानच्या आईने त्याला काही खास मित्रांसाठी शिंपी बदकाला काही सदरे बनवायला सांगितले होते। शिंपी प्रत्येक सदऱ्यावर 4 बटणे लावतो। शिंप्याकडे 12 बटणे आहेत। चला बघूया शिंप्याने किती सदऱ्यांवर किती बटणे लावू शकतो।
पहिल्या सदऱ्यावर 4 बटणे लावल्यानंतर शिंप्याकडे 8 बटणे उरली. दुसऱ्या सदऱ्यावर 4 बटणे लावल्यानंतर 4 बटणे उरली. तिसऱ्या सदऱ्यावर 4 बटणे लावल्यानंतर सगळी बटणे संपली. 4-4 बटणांचे समूह बनवल्यानंतर 12 बटणे 3 समूहांमध्ये वाटली गेली. ह्या धड्यात आपण वस्तूंना समान समान समूहात वाटून भाग कसे करायचे ते शिकलो.